आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। चुपके से आ भी जाओ, एक दिन मेरी बाहों में तेरे सपने अंधेरों में उजालों में, कोई नशा है तेरी आँखों के प्यारों में, तू मेरे ख्वाबों में जवाबों में सवालों में। शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो मी सकाळच्या टाईमला शूट करत आहे आणि मित्रांनो रात्रीच मला जे आहे ते इंस्टाग्रामवरती 2-3 असे व्हिडिओ जे आहे ते पाठवले होते की या टाईपमध्ये व्हिडिओ एडिटिंग करा, आणि मलाही वाटले की हा व्हिडिओ खूप चालेल चांगला। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो आपण आत्ता रेकॉर्ड करत आहोत आणि हा लगेचच तुम्हाला बघायला भेटणार आहे थोड्या वेळात। त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप खास झालेला। आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक करा। आजच्या व्हिडिओचं लाईक एम आपण 6000 लाईक्स ठेवलेले, तर 6000 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा। आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ओके, तर मित्रांनो चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी 2 ॲप लागणार आहेत। एका ॲपचं नाव आहे व्हीएन ॲप, हे तुम्हाला अगदी प्ले स्टोअरवरती इझिली भेटून जाईल, आणि दुसरं आहे अर्थ ॲप। तर अर्थ ॲप देखील तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल। ओके, गुगल अर्थ तुम्ही सर्च केल्यानंतर हे ॲप भेटेल। दोन्ही ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण गुगल अर्थ जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। गुगल अर्थ ओपन केल्यानंतर ते असे झूम आउट करून घ्यायचं आहे। झूम आउट केल्यानंतर अशी पूर्ण पृथ्वी तुम्हाला दिसेल। ओके, तर बघू शकता या टाईपमध्ये इथं फक्त तुम्ही सर्च करायचं आहे जे गाव तुम्हाला हवं आहे ते। तर मी या ठिकाणी उरून इस्लामपूर हे सर्च करतो। तर उरून इस्लामपूर सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं इमेज येतो आहे। तर इमेज हा खाली स्क्रॉल डाऊन करायचा आणि हे जे आहे ते संपूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं। आता माझं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑनच आहे। ओके, तर मित्रांनो मी अजून एक वेळा तुम्हाला करून दाखवतो। तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा झूम आउट करून घेऊया हा मॅप जो आहे तो, आणि या ठिकाणी आपण उरून इस्लामपूर हे सर्च करायचं आहे। उरून इस्लामपूर सॉरी आधीच हे सर्च होतं, तर आपण परत रिपीट सर्च करूया। तर सर्च केल्यानंतर एक इमेज येईल, तर इमेज स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथं या ठिकाणी तुम्हाला 3D दिसेल। ओके, तर एक वेळा मी करून दाखवतो। या ठिकाणी 2D दिसेल तिथं आपण 3D करून घ्यायचं आहे। या टाईपमध्ये बघू शकता इथं आता 2D येईल। तर या ठिकाणी आपण 3D वरती क्लिक करायचं, म्हणजे असा आपला मॅप जो आहे तो फिरेल। ओके, तर हे स्क्रीन रेकॉर्डिंग केल्यानंतर परत आपण आपल्या व्हीएन ॲप एडिटरमध्ये यायचं। व्हीएन ॲप एडिटरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल। तर स्किप करून घ्यायचं। स्किप केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली तुम्हाला ऑप्शन 4 भेटतील, तर त्यातील प्लसवरती टच करून न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे। ओके, तर न्यू प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर जो आपला व्हिडिओ आत्ता आपण रेकॉर्ड केलेला आहे हा व्हिडिओ आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो हे सर्च वगैरे करत्याला जे आहे ते आपण इथून क्रॉप करून घ्यायचं आहे। ओके, तर या ठिकाणी इथून पुढं मी क्रॉप करून घेतो आणि इथून इथं आपण स्प्लिट करू आणि याच्या आधीचा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे। या टाईपमध्ये बघू शकता वरती साईज जे आहे ते ओरिजिनल दिसेल। ओरिजिनलवरून तुम्ही काढायचे ते, ओरिजिनलवरून काढल्यानंतर इथं तुम्हाला 4:5 हा रेशो दिसेल, तर हा रेशो आपण सिलेक्ट करायचा। ओके, तर या टाईपमध्ये आपला व्हिडिओ दिसेल। त्यानंतर मित्रांनो इथं ब्लॅक एक लेअर असते ती डिलीट करायची, याचा एंड पार्ट जो असेल तो देखील कट करायचा असेल तर करू शकता तुम्ही कट। ओके, तर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे सॉन्ग मी तुम्हाला दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते सॉन्ग तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे। इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन या ठिकाणी फोटोज जे आहेत ते फोटोज आपण या ठिकाणी कलेक्ट करून घ्यायचे। तर मी हे फोटो काही जे आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत, तर हे फोटो एक एक करून आपण सिलेक्ट करायचे ज्या क्रमाने तुम्हाला फोटोज हवे असतील त्या क्रमाने आपण हे फोटोज जे आहेत ते ॲड करून घेणार आहोत। ओके, या टाईपमध्ये बघू शकता असे आपण फोटो ॲड केलेले आहेत। टोटल मी 8-9 घेतलेले आहेत, तुम्ही कितीही घेऊ शकता ॲज युअर चॉईस। ओके, तर या ठिकाणी बघू शकता इथंपर्यंत आपलं सॉन्ग आहे आणि फोटो देखील व्यवस्थित ॲड झालेले आहेत। तर त्यानंतर मित्रांनो काय करायचं, हा जे हे जे इमेज आहेत याला आपण झूमवरती जायचं आहे। झूमवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला झूम इन झूम आउट भरपूर सारे इफेक्ट भेटतील। जर पूर्ण स्क्रीन इमेज असेल तर झूम आउट करा, अशा टाईपमध्ये असतील तर तुम्ही झूम इन करा। ओके, या टाईपमध्ये हा इमेज बघू शकता, याला देखील आपण झूम इन करणार आहोत। एखादा स्लाईडचा फोटो असेल, आता ह्याला आपण स्लाईड करूया, थोडंसं मूव लेफ्ट करू। ओके, किंवा झूम इन झूम आउट देखील याला देखील देऊ शकतो, तर मूव राईट मी करतो। त्यानंतर हा जो आहे याला मूव लेफ्ट आपण करणार आहोत। ओके, तर जसे इमेजचे आपले ड्युरेशन असेल त्या टाईपमध्ये आपण जे आहे ते आता याला झूम इन करायचं, म्हणजे पुढं रस्त्यावरून चालत जात आहे या टाईपमध्ये दिसेल। हा जो आहे याला आपण स्लाईड राईट मूव राईट करूया। ओके, या टाईपमध्ये बघू शकता या टाईपमध्ये आपण जे आहे ते इमेजेसला मूव इफेक्ट दिलेला आहे। त्यानंतर दोन्ही इमेजच्यामध्ये जो आहे तो आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्टसाठी प्लस आयकन दिसेल, त्यावरती टच करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही झूम करून घेऊ शकता। तर सुरुवातीचा जो आहे तो मी तुम्हाला रोटेट करण्यासाठी सजेस्ट करेन,
किंवा रिवर्स जसे तुमचा मॅप फिरत आहे त्या टाईपमध्ये इमेज जो आहे तो फिरवा. ओके, त्यानंतर दुसरा इमेज जो आहे तो आधी आपण या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. हा इमेज झूम होतो आहे तर याला आपण जे आहे ते झूम होतो आहे तर झूम इन आपण करायचं आहे. ओके, तर ज्या टाईपमध्ये आहे त्याच्या रिवर्स करून घ्यायचं आहे. ओके, इथं आता आपण झूम करून घेऊया. त्यानंतर मित्रांनो हा जो इमेज आहे याला आपण रिवर्स वगैरे करून घेऊ. या टाईपमध्ये रिवर्स, रोटेट, या टाईपमध्ये आपण जे आहे ते करून घ्यायचे आहेत सगळे इफेक्ट. इथं ब्लर वगैरे करू शकता किंवा पिक्सेल रेशो करू शकता. कुठलाही तुम्हाला जो इफेक्ट आवडेल तो इफेक्ट तुम्ही या ठिकाणी जो आहे तो ॲड करून घ्यायचा. ओके, तर या टाईपमध्ये आपण जे आहे ते इफेक्ट ॲड केलेले आहेत बघू शकता सगळ्या इमेजेसला. त्यानंतर मित्रांनो आपल्या सिटी, कॉलेज वगैरे कशाचाही तुम्ही व्हिडिओ करत असाल, कॉलेज असो गाव असो, तर त्याचं एक PNG नक्की बनवा. तर PNG कसे बनवायचं त्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर या टाईपमध्ये मी PNG बनवलेला आहे. तर हा PNG जो आहे तो थोडासा झूम करू आपण आणि या ठिकाणी सेट करून घेऊया. ओके, तर हा सेट केल्यानंतर हा जो आहे तो आपण लास्टपर्यंत करून घ्यायचा, या टाईपमध्ये खेचत न्यायचं लास्टपर्यंत. त्यानंतर आपले इन्स्टा यूट्यूबचे सिम्बॉल ॲड करायचे असतील तरी देखील करू शकता. तर या ठिकाणी मी एक बॉर्डर ॲड करतो यासाठी. तर बॉर्डर देखील तुम्हाला मी बॉर्डरची PNG देखील डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर या टाईपमध्ये एक बॉर्डर जी आहे ती आपण ॲड केलेली आहे. तर बॉर्डर अशी बरोबर व्हिडिओच्या बॉर्डरला आपण करून घ्यायचे. त्यानंतर ही बॉर्डर देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती करून घेऊयात. या टाईपमध्ये खेचून जी आहे ती पूर्ण व्हिडिओवरती ही बॉर्डर करूया. तर ही बॉर्डर इथून पुढं जात नसेल तुमची तर इथून तुम्ही जे आहे ते डुप्लिकेट करून घ्यायचे. डुप्लिकेट केल्यानंतर ती पुढं अशी या टाईपमध्ये जाईल. ओके, तर पुढं गेल्यानंतर मित्रांनो आधी आपण एक बॉर्डर ॲड केली होती छोटी, ती आपण डिलीट करून टाकायची. तर या टाईपमध्ये बॉर्डर देखील पूर्ण व्हिडिओवरती राहील. आपल्या इन्स्टा यूट्यूबचे सिम्बॉल देखील यावरती आपण ॲड करू शकतो. तर मित्रांनो या टाईपमध्ये जो आहे तो आपला व्हिडिओ कम्प्लीट रेडी झालेला आहे. त्यानंतर हा एक्सपोर्ट करण्यासाठी सिम्पली तो वरती एक्सपोर्टवरती टच करायचा आहे. इथं रिझोल्यूशन तुम्ही 720 किंवा 1080 ठेवू शकते, त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका. कारण हा स्टेटस तुम्हाला व्हॉट्सअपवरती ठेवायचा असतो, 4K वगैरे केलं तर तुमचा स्टेटस अतिशय खराब दिसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही 1080p किंवा 720p हा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी खाली तुम्ही इथं राईट क्लिकवरती टच करून आपला हा जो व्हिडिओ आहे तुम्ही एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करा. इथं बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करण्यास सुरू झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. तो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.